आता एक ब्रेकिंग न्यूज। उत्तर प्रदेश मध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। येत्या 22 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखनऊ दौऱ्यावर जाणार आहेत आणि यासाठीचं नियोजन देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे। मात्र दौऱ्याआधी लखनऊ पोलिसांनी एक अजब निर्णय घेतला। या भागातील लोकांना 19 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान खिडकीमध्ये बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालण्यास मनाई करण्यात आली आहे। त्यासंबंधीच्या नोटिसा देखील लोकांना पाठवण्यात आल्या आहेत। पोलिसांच्या निर्णयामुळे आता सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे हे मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा त्यांनी परिधान केलेल्या शालीची आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे। या शालीची किंमत सुमारे 1.25 लाख रुपये असल्याची माहिती आहे। ही शाल काश्मीरी हस्तकारागिरांनी बनवलेली आहे तर 70 हून अधिक लाकडी सुईंचा वापर करून ही शाल बनवण्यात येते। यात वापरण्यात येणारा धागा हा मजबूत असतो। शालच्या विविध प्रकारांमध्ये ही शाल सर्वोत्तम मानली जाते। जो अतिशय साधा राहतो, ज्यांनी घरात 3 पंतप्रधान बघितले, तो शहजादा। आणि तो सांगतो की मी चायवाला होतो, चहा विकत होतो। आता तो भाव वेगळा आहे, तिथे तेव्हा रेल्वे स्टेशन होतं की नव्हतं। पण अशी चर्चा आहे की 10 लाखाचा सूट, लाखो रुपयाचा मेबॅकचा गॉगल आणि शेतकऱ्यांचे कायदे काळे कायदे परत घेण्यासाठी घातलेली 1.25 लाखाची शॉल, हे म्हणजे फकीर।